सर्वप्रथम जय जिजाऊ जय किसान। आज आमचे मित्र समाजसेवक नारायणजी लोखंडे साहेब यांनी आमच्या शेताला भेट दिली। खरोखरच दुबार तिबार पेरणी आणि नंतर काही काळ अतिवृष्टीमुळं शेतकरी या ठिकाणी अतिशय त्याच्या एवढं दुःख त्याच्यासमोर निर्माण झालेलं आहे की तो ह्या दुःखातून सावरू शकत नाही। आज माझ्या शेतामध्ये जवळपास 1-1.5 एकर मक्का भुईसपाट झालेला आहे। आजपर्यंत कुठलाही कर्मचारी इथपर्यंत पाहणी करण्यासाठी आला नाही, हे दुर्भाग्य आपलं नक्कीच। आपण एक कृषीप्रधान देशामध्ये राहतो आणि कृषीप्रधान देशामध्ये राहिल्या असताना आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी समजला जातो, पण आजपर्यंत स्वातंत्र्यापासून कुठल्याही गोष्टीची शेतकऱ्याला आज परिपूर्ण होण्याचं काम या सरकारने केलेलं नाही। स्वातंत्र्यापासून अनेक पक्ष सत्तेत आले, अनेक पक्ष सत्तेतून गेले, तरीसुद्धा त्यांनी शेतकऱ्याला परिपूर्ण करण्यासाठी कुठल्याही उपयोजना ह्या देशामध्ये निर्माण केल्या नाही। खरोखरच दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीचं अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होतं, पण तीळ साखर येऊन गेली, मार्च एंड आला तरी आजपर्यंत कवढीही रुपयाही या शेतकऱ्यापर्यंत आलं नाही। लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं म्हणून या सरकारचं मी कुठल्याही पक्षाला आणि कुठल्याही नेत्याला या निमित्तानं दोष देणार नाही, पण शेतकऱ्याला आलेलं आसमानी संकट जर सावरायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन याविषयी लढा द्यायला पाहिजे। आमचे सामाजिक कार्यकर्ते नेहमी मी अनेक ठिकाणी पाहतो, खरोखरच एक शेतकरी कुटुंबात जलांबल्यामुळं त्यांना खरंच या गोष्टीची जाण आहे आणि त्या जाणमुळंच माझी काल त्यांनी पोस्ट केली आणि नंतर त्यांनी लगेच दखल घेतली आणि माझ्या शेतापर्यंत आलं। काय म्हणावं या गोष्टीला, कुठलाही नेता माझ्या शेतापर्यंत आला नाही, पण आज रविकांतजी तुपकर साहेब असतील, लोखंडे साहेब असतील, हेच शेतकऱ्यांचे खरंच कैवारी आहे। नेत्यांना काहीच गरज नाही, त्यांना फक्त स्वतःची पोळी भाजायची, दुसरं काहीच करायचं नाही। येथील जर शेतकरी परिपूर्ण करायचा असेल, देश जर खरोखरच महासत्ता बनवायचा असेल, तर शेती कष्टकरी या लोकांना न्याय द्यायला पाहिजे, तरच आपण खरोखरच परिपूर्ण होऊ आणि देश एक महासत्ताकडं गेल्याशिवाय राहणार नाही। कारण आपला देश अनेकांनी रक्त सांडून उभा केला, अनेक महापुरुषांनी आपल्या देशाला उभारणी दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी जे ध्येयदृष्टी निर्माण केली, आजही आम्ही रायगड फिरत असताना वरून पाणी आणि खालून हवा जाऊ शकते, आणि आजचे ध्येयदृष्टी असलेले नेत्यांचे रोड आज जर कधी केलं तर एका महिन्यात उकळून जातात। खरोखरच मला बोलण्यासारखं खूप काही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोखंडे साहेबांसोबत काम करण्याची। जय जवान जय किसान। जाफराबाद तालुक्यातील वरुड खुर्द या गावी आज आम्ही आलेलो आहे। आपण मागे पाठीमागे बघू शकता, उभं पीक जे आहे मक्काचं पूर्णपणे आडवं झालेलं आहे। काल परवा अवकाळी पावसाने तसेच मागच्या 15 वाड्यातसुद्धा बऱ्याच पिकांचं नुकसान झालं, परंतु आज या शेतात आम्ही पाहणी केली। शेतकरी पुत्र म्हणून आम्ही प्रशासनाला असेल किंवा लोकपतींना असेल जबाबदारीने सांगतो, तुम्ही अगोदरही अतिवृष्टीचं अनुदान खूप विलंब केलेलं आहे, त्यामुळे पीक विम्याचा लाभ अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्यामुळे आमची आग्रहाची अशी विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावे। आता दुसरा विषय असा आहे की कर्मचारी सध्या संपावर आहे, त्या कर्मचाऱ्यांचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा। परंतु जर कधी सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना वेठीस धरून तुम्ही संप करत असाल आणि जर शेतकऱ्यांना दुर्लक्ष करत असाल तर तेही कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यामुळे सरकारला अशी कळकळीची विनंती आहे की तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्या, नसता हे शेतकरी तुमचे नंतर कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी मी शेतकरी पुत्र म्हणून जबाबदारीने बोलतो। धन्यवाद। त्याच्यात हे इकडचे केले